लोकसभा निवडणुकीत आघाडी असतानाही सपाटून मार खाल्लेल्या दोन्ही काँग्रेसकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात जागावाटपाचा खस राऊंड मुंबईत पडला पार। राष्ट्रवादीकडून 50-50 करण्यात आली डिमांड। जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर राजेंद्र भारुड यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदी झाली बदली, तर अहमदनगरचे पीटी वायचळ झाले सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ। सरकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहून, देशमुख यांचा तुळजापूर विधानसभेवर दावा, 18 जुलै रोजी मेळावा घेऊन करणार शक्ती प्रदर्शन। भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी राज्य सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती, मंगळवारी केंद्रीय समितीने केली घोषणा। मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मार्गदर्शक पदी डॉक्टर सुमित मोरे यांची नियुक्ती, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव। केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल दरात अन्यायकारक दरवाढ केल्याची ओरड करत दरवाढी विरोधात सोलापूर शहर काँग्रेसचे धरणे आंदोलन, सरकारच्या निष्क्रियतेवर करण्यात आली सडकून टीका। मुंबईतील डोंगरी भागातील 100 वर्ष जुनी 4 मजली इमारत मंगळवारी सकाळी 12 सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जण ठार तर 40 जण झाले बेपत्ता। केंद्राच्या आयुष मंत्रालयाने अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा देण्याची शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी। देशासाठी लढताना शहीद झालेल्या महाराष्ट्रातील अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून यापुढे 25 लाखाऐवजी 1 कोटी रुपयांची देणार मदत, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय। दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत, सर्वच मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले दुःख। उस्मानाबादमध्ये टवाळखोरांची दहशत, हिंगळजवाडी तालुका उस्मानाबाद येथील एका 14 वर्षीय मुलीने टवाळखोराच्या छडछडीला कंटाळून IIT कानपूर एअरफेस इंजिनिअरिंग विभागाने घेतली ऍग्रो हेलिकॉप्टर ड्रोनची चाचणी। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पिकावरील किडीला ओळखणार ड्रोन, कीटकनाशकाचीही करणार फवारणी। या नव्या कृषी तंत्रज्ञानाचे कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले स्वागत। गुरु पौर्णिमेनिमित्त मनोरमा परिवारातील कर्मचारी संचालक मंडळ सभासद वर्गाने मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे व शोभाताई मोरे यांचा सपत्निक सत्कार करून व्यक्त केले ऋण। प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाट्यलेखक राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमीकडून पुरस्कार दिल्याची झाली घोषणा। गुरु पौर्णिमेनिमित्त मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी शिवसैनिक लोकप्रतिनिधी उद्योजक यांची रीग, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनासमोर झाले हजारो जण नतमस्तक। तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचा 32वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगळवारी झाला संपन्न, लाखो भक्तांनी लावले हजेरी।